मुद्दाम हे घडावं आणि पोलिसांवर आरोप यावा, सरकारवर आरोप यावा, याचं हे षडयंत्र आहे. आणि हे षडयंत्र कोण करतं हे शोधून काढलं गेलं पाहिजे, जे महाराष्ट्राच्या हिताचं आहे. स्कार्फ लावून आंदोलन करणाऱ्यांच्या चेहऱ्यावरचे स्कार्फ काढले पाहिजेत. मग ते बारसूचे आहेत की कुठले आहेत हे महाराष्ट्राला दिसेल. आणि म्हणून आंदोलनकर्त्यापैकी किती लोकांच्या जमिनी गेल्या आहेत हे सुद्धा बघितलं पाहिजे. आणि तुमच्या जमिनी गेलेल्या नसतील तर मग तुम्ही हे का करताय? ज्या ज्या जमिनी आहेत त्यांनी ज्यादा दरासाठी आंदोलन केलं तर मी समजू शकतो, युवकांना रोजगारासाठी आंदोलन केलं तर मी समजू शकतो, शेतकऱ्यांनी आपल्याला मदत मिळावी म्हणून का आंदोलन केलं तर मी समजू शकतो. परंतु 2-2 लाख युवकांना नोकऱ्या देणारा प्रकल्प इथं नको म्हणून कुठलंही कारण न सांगता तुम्हाला जर तुमच्याकडे काही कारण असेल, हा 0 डिस्चार्जचा प्रकल्प आहे, म्हणजे एकही थेंब हा समुद्रामध्ये जाणार नाही, एकाही मच्छीमाराचं नुकसान होणार नाही याच्यामध्ये, हा जो प्रकल्प आहे याच्यामुळे आंबा काजू नारळाचं कुठलंही नुकसान होणार नाही. ज्या ठिकाणी प्रकल्प होतो आहे तिथं एकही घर नाही आहे, कोणीही विस्थापित होणार नाही आहे. मग ही सगळी वस्तुस्थिती असताना केवळ विरोधाला विरोध म्हणून करायचा, असंख्य मुलांची स्वप्न बेचिराख करायची, हा अधिकार कोणाला आहे असं मला वाटत नाही. तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या घेऊन शांततापूर्ण चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. आज तर प्रकल्प नुसता जाहीर झालेला आहे, अजून जमिनीचं अधिक्रमण केलेलं नाही आहे. त्या ठिकाणी जमीन त्या दर्जाची आहे की नाही, एवढा मोठा लोड ती जमीन घेऊ शकेल की नाही ह्याचं सुद्धा परीक्षण करायला लागतं. आणि त्या परीक्षणामध्ये ती जर जमीन फिट ठरली नाही तर मग काहीच होणार नाही आहे. आणि जिथं आंदोलन केलं जाणार आहे तिथं जवळजवळ 40% जमिनीवर झाडं लावणार आहेत. मग झाडं लावायलासुद्धा तुमचा विरोध आहे का? तिथं आंब्याची झाडं लावायचा सुद्धा तुमचा विरोध आहे का? या सगळ्या गोष्टीची चर्चा झाली पाहिजे. आणि चर्चा करत असताना केवळ पोलिसांची बदनामी व्हावत होईल म्हणून ज्या महाराष्ट्रामध्ये महिलांचा सगळ्यात जास्त सन्मान केला जातो त्या महाराष्ट्रामध्ये महिलांना समोर करायचं, त्यांना जमिनीवर लोळण करायला लावायचं, भर उन्हामध्ये त्यांचे जीव केले तरी चालतील परंतु आमचं राजकारण झालं पाहिजे, ही भूमिका घ्यायची. ही भूमिका चुकीची आहे. आम्हाला आजपर्यंत माहिती नव्हतं की महाराष्ट्रामध्ये सनस्ट्रोक येऊ शकतो. ज्याला एवढा मोठा कार्यक्रम झाला आम्हाला जाणीव झाली, त्या क्षणी मी सगळ्या शाळांना सुट्ट्या जाहीर केल्या. मग हे जर आम्ही करू शकतो तर मग आम्ही लोकांची काळजी का घेणार नाही? आम्ही लोकांना का सांगणार की तुम्ही उन्हामध्ये बसा म्हणून? त्यांनी चर्चेला यावं, आम्ही त्यांचं स्वागत करू. त्यांना उत्कृष्ट रेट जमिनीला पाहिजे असेल तर कधीही कमी पडणार नाही, एवढे पैसे महाराष्ट्र शासन त्यांना देईल. परंतु युवकांसाठी काहीतरी करायलाच लागेल. युवकांच्या नावाने सहानुभूती घेत सर्वत्र फिरणाऱ्यांनी कुठलेही उद्योग महाराष्ट्रामध्ये आणले नाही. पण आम्ही ज्याला उद्योग महाराष्ट्रामध्ये आणतो त्यावेळेला त्याच्यामध्ये अडथळा निर्माण करायचा, इथून माणसं पाठवायची, इथून फोन करायचे आणि तिथं वातावरण बिघडवायचं, एक कुठेतरी थांबलं पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.